भारतीय जनता पक्ष सत्तेवर बसलाय म्हणून त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काय केलं तर मात्र आमची हिट विकेट काढायची, ह्याला काय मोकळ्या वातावरणातल्या निवडणुका म्हणू शकत नाही. रामललाचं दर्शन रामभक्तांनी जेव्हा वाटेल तेव्हा ते त्यांनी घडून दिलं पाहिजे. अनेकदा असं वाटतं की केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेवर बसलाय म्हणून त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काय केलं तर मात्र आमची हिट विकेट काढायची, ह्याला काय मोकळ्या वातावरणातल्या निवडणुका म्हणू शकत नाही. आज मात्र आम्हाला जरा असं वाटते की निवडणूक आयोगाने आचारसंहितेत किंवा निवडणुकीच्या नियमावलीत काही बदल केले असावेत अशी एक शक्यता वाटायला लागली. बदल केले असतील आम्हाला अडचण काहीच नाही आहे, पण केले असतील तर ते सर्वांना सारखे असायला पाहिजेत आणि सर्वांना ते वेळेमध्ये कळले पाहिजेत. हे एवढ्यासाठी मी सांगतो आहे कारण गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या त्याच्यात कर्नाटक एक राज्य असं होतं की जिथे स्वतः पंतप्रधान मोदीजींनी बजरंग बली की जय बोलून मतदानाचं बटन दाबण्यासाठी जनतेला आवाहन केलं होतं. काल परवाकडे अमित शाह म्हणजे देशाचे गृहमंत्री यांनी मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही भाजपला निवडून दिलं तर अयोध्येला जायला तुम्हाला खर्च येणार की नाही येणार, लोक म्हणाली येणार, वा ते बोले मैं कहता हूँ नहीं आएगा. ज्याने जे आम्हाला मतं देतील त्यांना आम्ही रामलल्लाचं दर्शन फुकट देऊ असं त्यांनी जाहीर केलं. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर पहिली मागणी आमची अशी आहे अमित शहाजींकडे की आपण देशाचे केंद्रीय मंत्री आहात, गृहमंत्री आहात, तुम्ही मध्य प्रदेशपुरती ही मागणी लावून न धरता देशातल्या कानाकोपऱ्यात जेवढे रामभक्त आहेत त्यांना त्यांच्या सोयीनुसार जेव्हा वाटेल त्यावेळेला मोफत अयोध्या वारी भाजपातर्फे करावी आमची आग्रही मागणी आहे. मग ते अगदी मणिपूरमधले लोक असू देत, अगदी कर्नाटकातले असतील, कन्याकुमारीचे असतील, कुठलेही असतील, नाहीतर ते काय करतील की येत्या 22 जानेवारीला मला असं वाटतं राम मंदिराचं उद्घाटन आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे देशातनं 5-10 करोड लोक ते तिकडे आणणार आहेत, आणू शकतात, त्यांची ताकद आहे तेवढी. तर ते सांगतील की बघा त्यावेळेला सगळ्यांना फुकट आणलंच ना आम्ही, तसं नाही. रामललाचं दर्शन रामभक्तांनी जेव्हा वाटेल तेव्हा ते त्यांनी घडून दिलं पाहिजे आणि ज्या अर्थी आमचे माननीय पंतप्रधान मतदान करताना बजरंग बली की जय बोलून मतदान ते वोटिंग मशीनचं बटन दाबा सांगतायत, तर मग हा नियम आता निवडणूक आयोगाने शिथिल केला असेल तर आम्ही देखील येत्या निवडणुकीत मी माझ्या जनतेला आवाहन करतो की जय भवानी जय शिवाजी म्हणून मतदान करा, हर हर महादेव म्हणून मतदान करा, जय श्रीराम म्हणून मतदान करा आणि राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळो म्हणून गणपती बाप्पा जय गणपती बाप्पा मोर्या म्हणून सुद्धा तुम्ही मतदान करा. तर याबाबत निवडणूक आयोगाने खुलासा करण्याची गरज आहे की हे बंधन जे पूर्वी होतं ज्याच्यावरनं हिंदू हृदय सम्राटांचा मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता, मग तो योग्य होता ती शिक्षा किंवा तुम्ही जे काही निर्णय घेतला तो योग्य होता की आत्ता हे जे पंतप्रधान आणि गृहमंत्री करतात ते योग्य आहे हे त्यांनी सांगणं मला असं वाटतं देशाच्या जनतेला आणि आम्हालासुद्धा उत्सुकता आहे की आचारसंहितेत जर काय त्यांनी बदल केला असेल तर तो केव्हा केला, कधी केला आणि तो केवळ भाजपलाच सांगितला आणि आम्हाला सांगितला का नाही, ही सुद्धा आमची एक मला असं वाटतं रास्त मागणी आहे. तर त्याच्याबद्दल आम्ही एक पत्र निवडणूक आयोगाला आज सकाळी पाठवलेलं आहे. आपल्याकडेसुद्धा ते पत्र सर्वसामान्य मतदारांसाठी आणि देशातल्या जनतेला माहिती व्हावं की अरे माझा अधिकार हा काय आहे, मी या असं करू शकतो की नाही करू शकत, कारण पूर्वी या सगळ्या गोष्टी फार स्वतःहून निवडणूक आयोग दखल घेत होती. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.